नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. एक गोष्ट मी नेहमीच सांगत असते की भविष्य हे स्थळ, काळ आणि वेळ यांच्या अनुरूप सतत बदलत असतं. ते बदलायलाही हवं. आपल्याच देशात एकेकाळी सर्वांचा समज होता की उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. आज काळ बदलला, समज बदलले आहेत, परिणामी याच्या अगदी उलट झाले आहे. म्हणजे उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती अशी आज परिस्थिती झाली आहे. नव्हे या प्रकाराची समाजाची मानसिक जडणघडण झालेली आहे. ही समाजाची परिस्थिती झाली तरी समाजात माणसं मात्र वेगवेगळी राहत असतात. त्यामुळे व्यक्तीनुसार मत बदलत असतात. म्हणून हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तशी समाजातील पाच माणसे कधीही सारखी असू शकत नाही. परिणामी शिक्षणाने डॉक्टर झालेले डॉक्टर श्रीराम लागू यासारखे व्यक्तिमत्व कलाक्षेत्राकडे वळून नाव कमवितात. कारण आतला कलाकार आपल्याला शांत बसू देत नाही, ती त्याची मूळ आवड असते. यासारखीच काही व्यक्तींची स्वतःची आवड ही व्यवसाय असते. काहींची नोकरी खेळ, गायन, वादन, नृत्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी असतात. सचिन तेंडुलकरच्या आईवडिलांनी त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन न देता फक्त अभ्यासालाच बसवलं असतं तर आज फक्त आपला देशच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट प्रेमी जग सचिन तेंडुलकरला मुकलं असतं. यासारखंच लता मंगेशकर यांचंही सांगता येईल. त्यांची आवड ही गायनाची होती. काहींची आवड ही नैसर्गिक नोकरींची असते तर काहींची आवड ही व्यवसायाची असते. त्यांना कुणाचंही नेतृत्व कधीच मान्य होत नाही. किंवा आजच्या काळात अजून एक प्रकार आलेला आहे, तो म्हणजे सर्व्हिस बिझनेस होय. त्याचं स्वरूप संपूर्ण व्यवसाय नसतं किंवा संपूर्ण नोकरी नसते. या सर्व्हिस इंडस्ट्रीची एक यंत्रणा उभी राहिलेली आहे. त्यामुळे व्यवसायात बऱ्यापैकी लीड आज सर्व्हिस बिझनेस घेत आहे. थोडक्यात असे अनेक सेक्टर असतात, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची आवड असते. त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं किंबहुना व्यक्ती आवडीचंच काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून ते त्याला करू दिलं पाहिजे. त्यासाठी त्याला प्रोत्साहन, मार्गदर्शन केलं पाहिजे. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय, हा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. अर्थात तोही अष्टक वर्गाच्या माध्यमातून. कारण गेल्या काही दिवसांपासून आपण अष्टक वर्ग पद्धतीचा अभ्यास करीत आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रातील हा एक उपविभाग असून अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. नोकरी करावी की व्यवसाय हा आज प्रत्येक तरुण तरुणीला पडलेला आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न असतो. नेमकं काय केल्याने आपण अधिक काहीतरी चांगलं करू शकू, काय केल्याने आपल्याला समाधान, पद, प्रतिष्ठा, पैसा प्राप्त होऊ शकतो, असे विविध प्रश्न व त्या अनुषंगाने त्यांना पडत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. कित्येक वेळेला घेतलेले निर्णय चुकतात, मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. मग पुन्हा आयुष्याची नव्याने सुरुवात करावी लागते. ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन घेतल्यास याचं उत्तर वेळीच सापडू शकतं. त्यातही
अष्टक वर्गातून ते सहज आपल्याला प्राप्त होऊ शकतं. नोकरी किंवा व्यवसाय बरोबरच किंवा त्यापेक्षा जास्त आपण उत्पन्नाचा विचार करतो, कारण या दोन्ही गोष्टीच्या मागील मूळ उद्देश हा उत्पन्न मिळवणे हा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थानावरून माणसाचं कर्म समजतं, एकादश स्थानावरून त्याला आयुष्यात प्राप्त होणारे लाभ समजतात, म्हणजे मिळणारा नफा व उत्पन्न समजतं. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीसाठी पत्रिकेतील दशम आणि एकादश ही स्थानं महत्त्वाची ठरतात. मात्र व्यवसाय करायचा की नोकरी यातील भेद स्पष्ट करण्यासाठी षष्टम आणि सप्तम ही दोन स्थानं बघावी लागतात, कारण षष्टम स्थानावरून नोकरीचा बोध होतो तर सप्तम स्थानावरून व्यवसायाचा बोध होतो. म्हणजे एखाद्या जातकाचं षष्टम दशम आणि एकादश स्थान बलवान असले म्हणजे त्याने नोकरी करावी. या उलट सप्तम दशम आणि एकादश बलवान असले म्हणजे त्याने व्यवसाय करावा. तसेच तृतीय दशम आणि एकादश बलवान असेल त्याने खेळाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं. पंचम दशम एकादश बलवान असेल तर त्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करावं. पंचम षष्टम दशम आणि एकादश बलवान असले तर त्याने कलेच्या सेक्टरमध्ये कार्य करावं. मग हे सगळं कसं ओळखावं? तर अष्टक वर्गात हे सर्व ओळखण्याची अत्यंत साधी, सोपी, सरळ आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे. अष्टक वर्गाची जी मालिका आपण चालवित आहोत त्यामध्ये आयुष्यातील विविध योग अष्टक वर्गाच्या माध्यमातून कसे बघावेत याचाच आपण अभ्यास करीत आहोत. उदाहरण म्हणून मी ही एक पत्रिका घेतलेली आहे, तिला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या पत्रिकेचं आपण सर्वाष्टक वर्ग आणि भिन्नाष्टक वर्ग घेतलेले आहेत. या जातकाला दशम स्थानात 35 बिंदू आहे, म्हणजे जातक अत्यंत कर्मप्रधान आहे. लाभस्थानाला 45 बिंदू, म्हणजे जातक जे काही करेल त्याच्यात भरभरून उत्पन्न त्याला मिळणार आहे. कर्म चांगले आहे, लाभ चांगला आहे, त्यामुळे प्रश्न येतो की नोकरी की व्यवसाय, म्हणजे षष्टम स्थान की सप्तम स्थान. तर सर्वाष्टक वर्गात षष्टम स्थानाला 32 गुण आहेत आणि सप्तम स्थानाला फक्त 21 गुण आहेत. अष्टक वर्गाच्या नियमांमध्ये आपण आधी अभ्यासलेलं आहे की एखाद्या स्थानाला 32 गुण मिळणं म्हणजे उत्तम. आता पुन्हा प्रश्न येतो की हे गुण कोणी दिलेत, हे बिंदू कोणी दिलेत? तर सर्वच ग्रहांनी षष्ठ स्थानाला भरभरून बिंदू दिलेले आहेत. आत्म्याचा कारक रवी, मनाचा कारक चंद्र, क्रिएटिव्हिटीचा कारक मंगळ, सर्व ग्रहांनी षष्ठ स्थानाला 32 बिंदू दिले आहे. त्यामुळे जातक अर्थातच नोकरी करणारा असेल, किंबहुना तेच त्याच्यासाठी लाभदायक ठरेल, अशी हे पत्रिका दाखवत आहे. जातकही सध्या उत्तम प्रकारे नोकरी करतोय. हा विषय अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण एक दुसरी पत्रिका बघूया. त्याचे सर्वाष्टक तुमच्या समोर आहे, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ही पत्रिका सर्व्हिस बिझनेसची आहे. लग्नस्थानाला 36 गुण आहे, याचा अर्थ जातक धडाडीचा आहे, त्याचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग आहे. ही मीन लग्नाची पत्रिका, म्हणजे त्याचा गुरु प्रबळ असायला हवा. लाभस्थानाला 33 बिंदू, आणि 33 बिंदू म्हणजे अत्यंत उत्तम असून त्यातून तो लाभ मिळवणार. त्याच्या षष्ठ स्थानाला 31 आणि सप्तम स्थानाला 27 बिंदू आहेत, म्हणजे दोन्ही स्थानांच्या बिंदूमध्ये फार मोठा फरक नाही. कधी कधी एक एक दोन दोन बिंदूंचा फरक असतो, मग त्या ठिकाणी पूर्ण नोकरी नाही, पूर्ण व्यवसाय नाही, असं काम म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री होय. त्याला अनुसरून जातक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असतो.
महत्त्वाचं म्हणजे तिथे त्याला कामाचं समाधान आणि पैसा देखील बऱ्यापैकी चांगला मिळतो. या पत्रिकेशी साम्य असणारी एक पत्रिका आपण अगोदर अभ्यास केला आहे. त्या पत्रिकेचा जातक सरकारी नोकरीत आहे तर या पत्रिकेचा जातक सर्व्हिस बिझनेस करतो आहे, मात्र तो सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेतो. आता आपण उदाहरण म्हणून तिसरी पत्रिका घेणार आहोत, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ही पत्रिका ज्या जातकाची आहे त्याला व्यवसाय करायचा होता. त्याचं ते ठरलेलं होतं की आपण नोकरी करायची नाही तर स्वतःचा व्यवसाय करायचा. त्याच्या पत्रिकेमध्ये रवी, मंगळ, गुरु त्या पद्धतीनेच यांनी त्या पद्धतीने भिन्नाष्टक वर्गात बिंदू दिलेले आहेत. मंगळाने षष्ठ स्थानाला म्हणजे नोकरीच्या स्थानाला फक्त 2 बिंदू दिले, व्यवसायाच्या स्थानाला 4 बिंदू दिले. असा जातक नोकरी करणं शक्य नव्हतं. बुधग्रह ज्याला आपण व्यवसायाचा कारक ग्रह म्हणतो त्याने षष्ठाला 3 तर सप्तमाला 6 बिंदू दिलेले आहेत. या पत्रिकेत अजून एक बाब आहे, ती म्हणजे मातेचा कारक ग्रह चंद्र याने मात्र षष्ठाला 7 आणि सप्तमाला फक्त 3 बिंदू दिले. याचा अर्थ असा होतो की आईची इच्छा असावी त्याने नोकरी करावी, मात्र त्याची स्वतःची इच्छा ही नोकरी करण्याची नव्हती, म्हणून असे बिंदू त्याला सर्वाष्टक वर्गामध्ये प्राप्त झाले. सप्तमाला 32 तर षष्ठाला फक्त 29 बिंदू मिळालेले आहेत. त्याच्या राशी स्वामीने देखील सप्तमाला जास्त बिंदू दिले आहे. राशी स्वामी शुक्र याने सप्तमाला 5 तर षष्ठाला फक्त 2 बिंदू दिले. या जातकाच्या आईंनी वडिलांनी खूप प्रयत्न केले की त्याने शिक्षण घेऊन नोकरी करावी, मात्र या सर्वाष्टक वर्गात जसं आपण पाहतोय की पंचम स्थानाला फक्त 20 बिंदू आहेत. परिणामी जातकाचं शिक्षण होऊ शकलं नाही, नोकरीकडे तो वळला नाही, तो स्वतःच्या व्यवसायात उतरला. त्यात लाभस्थानाला 32 बिंदू असल्यामुळे तो यशस्वी देखील झाला. अनेक पत्रिका याप्रमाणे अगदी स्पष्ट दाखवित असतात की जातकाने व्यवसाय करावा की नोकरी. पालक आपल्या इच्छा त्यांच्यावर लादतात, तू हे केलं पाहिजे असं त्यांना सांगतात. पाल्याला मात्र ते करायचं नसतं. परिणामी मुलं आणि आई वडील यांच्यात विनाकारण दुरावा तयार होतो. जर आपल्याला काय करावे याची दिशा माहिती असली की हा जातक व्यवसाय करेल, नोकरी करेल, खेळात आघाडी घेईल, कलेत आघाडी घेईल, तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो आणि जातकही विनाकारण मार्ग न भटकता यशस्वी जीवन जगू शकतो. अभ्यासकांनी आपल्याकडील नियमांना आपल्याकडील पत्रिकांना वरील नियम लावावे आणि आपले अनुभव शेअर करावेत. नोकरी करावी की व्यवसाय करावा, अष्टक वर्ग पद्धतीनुसार हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयाचा आपला अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना विविध पत्रिका डोळ्यासमोर घेणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.